रोज रोज डाळभात तरी काय खायचं, आणि डाळभात खायचं नसेल तर माझ्यासारखं तुम्हालाही प्रश्न पडतो का की त्याऐवजी आपण काय बनवायचं? सकाळची धावपळ, मुलांचा टिफिन, नवरोबाचा डब्बा, त्याचकरिता मंडळी आज आपण मस्त गवारीची सुकी भाजी आणि मिक्स कडधान्याची म्हणजे मूग मटकीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट, झटपट बनणारी आणि मोजक्याच साहित्यात. म्हणून कधी डाळही नसेल ना मंडळी, तरी सुद्धा आवडीने तुम्ही खाऊ शकता. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपण आपली आजची ही मिनी थाळी. नमस्कार, मी भारती म्हात्रे, सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. थाळीमध्ये भात, पोळी किंवा पापड, लोणचं, दही वगैरे आपण नेहमीच घेतो, म्हणून ते दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे वेळ घालवण्यामध्ये. म्हणून डायरेक्ट आपण मिक्स कडधान्याची आमटी बनवूया. तर 2 ते 3 चमचे तेल गरम करा, आणि इथे तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी भरून मी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मूग आहेत, मटकी आहे आणि थोडेसे चणे आहेत. रात्रभर पाण्यामध्ये भिजवल्यानंतर काढून मोड आणण्यासाठी 7 ते 8 तास पाणी काढून ठेवा, छानपैकी मोड येतात. आता तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 हिरवी मिरची, 7 ते 8 कडीपत्ताची चांगलीच कडकडीत फोडणी द्या. त्यानंतर याच्यामध्ये 2 कांदे म्हणजे मिडियम साईजचे 2 कांदे उभे चिरून घालायचे आहेत, जास्ती शिजवायचे नाहीत. हलकंसं 1 मिनिटासाठी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा टमॅटो किंवा 1/2 टमॅटो घ्यायचा आहे, आणि ते सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे 15 ते 20 सेकंडसाठी. त्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया आलं आणि लसूण. लसूण साधारण 1.5 चमचा आणि 1/2 चमचा आलं, म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/4 इंचभर आलं ठेचून घ्यायचं आहे किंवा पेस्ट घेऊ शकता. हलकंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालूया आपले मोड आलेले कडधान्य. मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आता मधोमध थोडीशी जागा करा, ज्याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालणार आहोत. 1/2 चमचा हळद, 2 चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, 1 चमचा भर धणेपूड आणि 1/2 चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर आता वरून फक्त याच्यामध्ये घालायचं आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी. आमटी किती पातळ हवी आहे म्हणजे रस्सेदार हवी आहे तुम्हाला, त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व घातल्यानंतर फक्त घ्यायची आहे उकळी. उकळी म्हणजे कडधान्य शिजेपर्यंत. आता जे कडधान्य आपण याच्यामध्ये घातलेले आहेत, मूग, मटकी किंवा चणे, कच्चे सुद्धा खातात म्हणून खूप अति शिजवायचे नाही आहेत. म्हणून मी कुकरमध्ये शिजवलेले नाही आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं शिजवल्यानंतर छानपैकी उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत चिंचेचा कोळ, थोडंसं गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथमीर. कारण आमटी आहे, आमटीमध्ये आंबटपणा पाहिजे, तर तुम्ही याच्यामध्ये कोकमसुद्धा घालू शकता. ज्यांना हवा असेल लिंबू पिळू शकता, पण आमटी आहे, चिंचेचा कोळ घालून थोडासा घट्टपणाही त्याला येतो आणि चवसुद्धा. तर साधारण 2 ते 3 चमचे घट्ट चिंचेचा कोळ, 1/2 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथमीर. फक्त एक उकळी घ्यायची, काय जास्त शिजवायची गरज नाही आहे. आणि उकळी आल्यानंतर आपली मूग मटकी आणि चण्याची आमटी तयार. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. आमटी तर तयार झालेली आहे. आता आपण बनवूया गवारीची सुखी भाजी. त्यासाठी इथे 1/2 किलो गवार मी बारीक चिरून घेतलेली आहे. आधी स्वच्छपणे धुवून घ्या आणि किती मोठी किंवा छोटी हवी आहे त्यानुसार तुम्ही चिरून घ्या. 2 चमचे तेल गरम करा. तेल गरम होताच 1 चमचा वर भरून जिरं आणि थोडासा कडीपत्ताची फोडणी द्यायची आहे. हिरवा मसाला आपण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथमीर घेतलेली आहे. म्हणून याच्यामध्ये आपण फोडणी देताना लसूण वगैरे वेगळं घातलेलं नाही आहे. हाच हिरवा मसाला छान अशी ठेच्याची चव देणार आहे. छान तेलामध्ये परतून घ्या 1 ते 1.5 मिनिटासाठी. तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये फक्त 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि चिरलेली गवार. नेहमी आपण सुकी भाजी बनवताना कांदा आधी तेलावर परतून वगैरे घेतो, कांदा किंवा टमॅटो, पण या भाजीमध्ये असं काहीच करायचं नाही. वरून आपण घालणार आहोत 1 कांदा बारीक चिरलेला आणि त्यासोबत 2 ते 3 चमचे किंवा 1.5 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ. सगळं वरून घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून फक्त मिक्स करायचं आहे. पाण्याचा हबका द्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर शिजवायचं आहे. नेहमी गवारीची भाजीमध्ये खूप सारा कांदा टमॅटो घालतो किंवा आपण दाण्याचं कूड घालतो, ओलं खोबरं घालतो, तर तसं काहीच करायचं नाही आहे. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी भाजी होणार आहे मंडळी, नक्कीच ट्राय करा, अतिशय चविष्ट लागणार आहे. फक्त झाकण द्यायचे आणि 15 मिनिटं शिजवायचे. 15 मिनिटानंतर तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेली कोथमीर वरून घाला, पण जसे की हिरव्या मसाल्यामध्ये आपण कोथमीर घातली होती म्हणून मी वरून काहीच आता घालत नाही आहे.
डायरेक्ट आता ही भाजी पोळीसोबत सर्व्ह करणार आहे. तुमच्या मुलांना जर गवारीची भाजी आवडत नसेल तर अशी एकदा तरी बनवून बघा. आणि नवरोबाच्या डब्यासाठी तर अप्रतिम डिश आहे, कोरडी आहे, तेल सुटत नाही आहे जास्तीचं, पोळीसोबत सर्व्ह करू शकता किंवा पोळीमध्ये घालून स्टफ करून खाऊ शकता. तर मंडळी नक्कीच बनवा. सोमवार ते शनिवार नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की रोज कुठली वेगळी भाजी बनवावी, तर त्याच्यामध्ये एखादी दुसरी भाजी आणि आमटी तुम्ही अशीसुद्धा बनवून देऊ शकता. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ म्हणजे आजची आपली ही मिनी थाली आवडली असेल. तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.